जय महाराष्ट्र मित्रांनो, तुमचे आधार कार्ड जर अपडेट नसेल तर आत्ताच अपडेट करून घ्या, नाही तर बंद होण्याची शक्यता आहे. आणि जर आधार कार्ड बंद झाले तर किती त्रास होऊ शकतो, जसे की बँक ट्रान्सफर मनी, तुमचे लोन चालू असेल किंवा आधार कार्डची जिथे जास्त गरज तुम्हाला लागते या सर्व बाबतीत तुम्ही नाराज होऊ शकता. त्यामुळे आत्ता तुमचे आधार कार्ड अपडेट करून घ्या, तेही फ्रीमध्ये. संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला समजून सांगणार आहे. महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे, यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. चला तर बघूया. तर मित्रांनो, गुगलवरती आधार कार्ड हे टाईप करा. सर्वप्रथम जी साईट आहे त्यावरती क्लिक करा. तर इथे तुम्ही तुमचे लँग्वेज सिलेक्ट करू शकता. मी इंग्लिश यावरती क्लिक करतो तर असं पेज ओपन होईल. त्यानंतर खालती अपडेट आधारवरती क्लिक करा. तर इथे आधार अपडेट सर्व्हिसचा पेज ओपन झाले आहे. सर्वप्रथम डॉक्युमेंट अपडेटवरती क्लिक करा. तर मित्रांनो, आपण इथे लॉग इन करून घेऊया. लॉग इनवरती क्लिक करा. त्यानंतर तुमचा आधार कार्ड नंबर व खालती दिलेला कॅप्चर टाकून लॉग इन विथ OTP यावरती क्लिक करा. तर तुमचा रजिस्टर मोबाईल नंबरवरती एक OTP येईल, तो फिल करून सबमिट करा. तर इथे सर्व्हिसेसचे एक नवीन पेज ओपन झाले आहे. तर सर्वप्रथम डॉक्युमेंट अपडेटची इथे माहिती दिली गेलेली आहे की 14 जून 2024 पर्यंत आधार अपडेट हे फ्रीमध्ये होऊ शकते. तर डॉक्युमेंट अपडेट यावरती क्लिक करा. तर इथे सांगितले गेलेले आहे की जे तुम्ही डॉक्युमेंट अपलोड करणार आहे त्याची साईज ही 2 MB वरती नसावी आणि ते डॉक्युमेंट हे JPEG, PNG व PDF फॉर्मेट मध्ये असले पाहिजे, तरच इथे अपलोड होणार आहे. तर इथे तुमचे ओळखपत्र सिलेक्ट करून ते अपलोड करायचे आहे. तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन असेल तरी चालेल, इंडियन पासपोर्ट, किसान फोटो पासबुक, पॅन कार्ड आहे, असे खूप डॉक्युमेंट इथे दाखवलेले आहे. तुमच्याकडे जो डॉक्युमेंट आहे त्यावरती सिलेक्ट करून तो डॉक्युमेंट अपलोड करून घ्या. तर मी वोटर ID सिलेक्ट करून त्याचा फोटो अपलोड केला आहे. त्यानंतर तुमचे आधार प्रूफ अपलोड करायचे आहे. इथे सुद्धा तसेच दिलेले आहे, तुमच्याकडे कोणते डॉक्युमेंट आहे ते तुम्ही अपलोड करू शकता. तर इथे दोन्ही पण डॉक्युमेंट अपलोड झालेले आहे. त्यानंतर इथे क्लिक करून नेक्स्ट करा, तसेच ओके वरती क्लिक करा. त्यानंतर खालती सबमिट वरती क्लिक करा. तर इथे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी थोडा वेळ जाईल. बघा, इथे डॉक्युमेंट अपलोड झालेले आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुमचे आधार कार्ड अपलोड करून घ्या. ही महत्वपूर्ण माहिती आहे. आधार कार्ड हे 14 जून 2024 पर्यंत फ्री मध्ये अपडेट करू शकता. तर ही व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडली असेल तर तुमच्या मित्र परिवारामध्ये सुद्धा शेअर करा व चॅनल वरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र मित्रांनो.